टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल। चिल्ड्रेन, टुडे वी आर गोइंग टू लर्न ग्रामर लेसन नंबर 3 वॉवल्स। मुलांनो, आज आपण ग्रामरचा लेसन नंबर 3 वॉवल्स या शिकणार आहोत। सो एज यू कॅन सी देर आर फ्यू लेटर्स इन दी स्क्वेअर्स। जसं तुम्हाला इथे दिसतंय, हा मुलगा दाखवतोय त्या स्क्वेअरमध्ये काही लेटर्स आहेत। तर हे ए ई आय ओ यू हे जे अल्फाबेट आहे ह्यांनाच आपण वॉवल्स असं म्हणतो। दिस लेटर्स ए ई आय ओ यू आर कॉल्ड ॲज वॉवल्स इन इंग्लिश लँग्वेज। नाव ॲज वी ऑल नो देर आर 26 अल्फाबेट। इन दिस 26 अल्फाबेट दिस 5 ए ई आय ओ यू आर कॉल्ड ॲज वॉवल्स अँड रिमेनिंग अल्फाबेट्स दॅट इज बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आर कॉल्ड कॉन्सोनंट्स। सो लेट अस फाइंड वॉवल्स इन वर्ड्स। सो नाउ वील सी हाउ वी हॅव टू फाइंड द वॉवल्स इन वर्ड्स। नाउ ॲज यू कॅन सी देर आर फ्यू एक्झाम्पल ऑन दी स्क्रीन। फर्स्ट इज कॅट अँड सेकंड इज हॅन। सो इन दिस फर्स्ट वर्ड कॅट सी ए टी कॅट ए इज अ वॉवल अँड द सेकंड वर्ड हॅन एच ई एन हॅन हियर ई इज अ वॉवल। नेक्स्ट इज किड के आय डी किड। Now in this word, I is a vowel. And next is owl. Now here, O is a vowel. Next is glue, G-L-U-E. Here in this word, U and E are vowels. So see, the words which we have learned now, that is cat, hen, kid, owl and glue, and the letters which are vowels in this word are in red color. So I hope children you have understood the vowels. So if you have any doubt in vowels, you can ask me. Thank you.